मुंबईतल्या जागांसंदर्भात महायुतीमध्ये बैठकीनंतरही तिढा कायम. काही ठिकाणी उमेदवार अदलाबदल होण्याची शक्यता. वरळी, शिवडी, अंधेरी पूर्ववर्ती शिवसेनेचा दावा. तोडगा काढून भाजपा आपली दुसरी यादी आज जाहीर करणार. सागर बंगल्यावरती भाजप नेत्यांची बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि आशिष शेलार यांची उपस्थिती. मुंबईतल्या जागांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध. यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, फडणवीस, गडकरी, आशिष शेलार, पंकजा मुंडेंचा समावेश. उद्योगपती अनंत अंबानी यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोघांमध्ये दीड तास चर्चा. निवडणुकीच्या काळात भेट झाल्यानं चर्चेला उधाण. फडणवीसांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात 1,80,000 वाढ. फडणवीसांकडे 5 कोटींची तर पत्नी अमृताकडे 8 कोटींची संपत्ती. उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव मंगेश चिवटेही होते उपस्थित. दोघांमध्येही राजकीय चर्चा झाली नसल्याची जरांगेंची माहिती. धाराशिवमधील उमरगा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी घेतली जरांगेंची भेट. 3 वेळा आमदार राहिलेले ज्ञानराज चौगुले चौथ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात. धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार अनिल गोटे यांनी घेतली जरांगेंची भेट. दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 पैकी 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधामध्ये ठाकरे गटाची लढत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 पैकी भाजपला केवळ 1 जागा. ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर. 19 उमेदवारांच्या दुसऱ्या यादीमध्ये समावेश. मुंबईतल्या 3 तर ठाणे जिल्ह्यातल्या 2 जागांवर उमेदवार जाहीर. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या सेनेकडून संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर. नितेश राणे विरुद्ध संदेश पारकर लढत होणार. मुंबईतल्या शिवडीमध्ये ठाकरेंची सेना विरुद्ध मनसे ठाकरेंकडून ठाकरेंकडून अजय चौधरी यांना उमेदवारी. अजय चौधरी आणि बाळा नांदगावकर यांच्यात रंगणार सामना. हिंगोलीमध्ये ठाकरे गटाकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी. हा मतदारसंघ काँग्रेसकडे असतानाही शिवसेनेनं उमेदवार दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी. हिंगोली मतदारसंघ ठाकरेंच्या सेनेला गेल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी. माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर काँग्रेसकडून इच्छुक. गोरेगावकरान यांच्याकडून अपक्ष लढण्याचा इशारा. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी. धुळे शहर विधानसभा मतदारसंघामधून ठाकरे गटाचे आमदार अनिल गोटे यांना उमेदवारी. 2 दिवसांपूर्वीच माजी आमदार अनिल गोटे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश. श्रीगोंद्यामध्ये ठाकरे गटाच्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी जाहीर. श्रीगोंद्यामध्ये आता अनुराधा नागवडे विरुद्ध प्रतिभा पाचपुते अशी लढत. भायखळ्यामधून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याविरोधात ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार ठरला मनोज जामसूतकर यांना उमेदवारी. यवतमाळच्या दिग्रस विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा तिढा सुटला. ठाकरे गटाचे पवन जयस्वाल यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी. मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात होणार लढत. ठाकरेंच्या सेनेचे रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने 28 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार. बाळ माने आणि शिवसेनेचे उमेदवार उदय सामंत यांच्यात सामना. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वर्सोवा मतदारसंघावरून असलेला तिढा सुटला. वर्सोव्यातून ठाकरे गटाचे माजी नगरसेवक हरुण खान यांना उमेदवारी जवळपास निश्चित. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून सचिन बासरे यांना उमेदवारी. महायुतीकडून कोणाला तिकीट दिलं जाणार याकडे लक्ष. शिवडीमधून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज सुधीर साळवी यांची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश. अजय चौधरी यांचा प्रचार करणार असल्याची साळवींची प्रतिक्रिया. धाराशिवमधील परंडा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये पेच कायम. ठाकरे गटाकडून रणजित पाटील यांना एबी फॉर्म तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार राहुल मोटे यांच्याकडून एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल. नांदेडच्या लोहा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीत बिघाडे. ठाकरे गटाच्या उमेदवारानं भरला अर्ज मात्र उमेदवारी मागे घ्यावी लागणार. शेकापच्या आशा शिंदेंचा दावा.
कोल्हापूर महाविकास आघाडी उमेदवार बैलगाड़ी पर जात भरला उमेदवारी अर्ज। मोहोड विधानसभा मतदारसंघा कांग्रेस उमेदवार अमोल बंगाळे यांच्याकडून अर्ज दाखल। विदर्भात भाजपच्या तीन आमदारांचा पत्ता कट होणार, भाजपच्या सूत्रांची माहिती। भाजपच्या सर्वेमध्ये आमदारांबद्दल नकारात्मक अहवाल आल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय। महाराष्ट्राबाबत दिल्लीमधील काँग्रेस सीईसीची बैठक, राहुल गांधींनी महाराष्ट्रातील नेत्यांवरती व्यक्त केली नाराजी। मुंबई आणि विदर्भातील काही जागा मित्र पक्षांना सोडल्याने राहुल गांधी नाराज। सर्व समाज घटकाला न्याय मिळावा यासाठी राहुल गांधींनी भूमिका मांडली, राहुल गांधींच्या नाराजीच्या चर्चेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। रामटेकच्या जागेसाठी ठाकरे गटासोबत सकारात्मक चर्चा, बंडखोरी होणार नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू, खासदार श्यामकुमार बर्वेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीकडे उमेदवारही नाही आणि जनताही त्यांच्या मागे नाही, भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची महाविकास आघाडीवर टीका। सोलापूर दक्षिणवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये रस्सीखेच, सोलापूर दक्षिणमधून अमर पाटील लढणार, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांचं वक्तव्य, तर काँग्रेस दबावतंत्र वापरत असल्याचा कोळींचा आरोप। पालघरमध्ये मनसेच्या उमेश गोवारी यांचा शिंदे गटात प्रवेश, पालघर जिल्ह्यामध्ये मनसेनं दोन्ही आयात उमेदवार दिल्यानं गोवारी नाराज, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा पक्षप्रवेश। भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते संतोष शेट्टी यांची भाजपला सूटचिठ्ठी, वर्षा बंगल्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश, धनुष्यबाण चिन्हावरती लढणार निवडणूक। जोगेश्वरीमधील लढाई आता निष्ठावंत शिवसैनिक आणि वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेनेतून गेलेल्या शिवसैनिकांमध्ये, जोगेश्वरीचे ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांची नाव न घेता रवींद्र वायकर यांच्यावरती टीका। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये सुजय विखे यांच्या सभेमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल आक्षेपारे वक्तव्य, जयश्री थोरात यांच्यावरती पातळी सोडून टीका केल्यानं राडा। संगमनेरच्या धांदरफळ गावामध्ये सुजय विखे यांच्या सभास्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा ठिय्या, वसंत देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांकडून वाहनांची तोडफोड। जयश्री थोरात यांच्यावरती केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या प्रकरणामध्ये वसंतराव देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल, तसंच घटनेनंतर झालेल्या राड्या प्रकरणामध्ये विखे समर्थक सरपंच आणि काही जणांवरही गुन्हा दाखल। ज्यांनी वक्तव्य केलं त्यांच्यावरती कारवाई व्हावी, जयश्री थोरात यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सुजय विखेंची प्रतिक्रिया, आमच्या गाड्या जाळलेल्यांवर देखील कारवाई व्हावी, सुजय विखेंची मागणी। नगरमधील धांदरफळ गावामध्ये झालेल्या घटनेनंतर आता भाजपही आक्रमक, लोणी गावात भाजप निषेध मोर्चा काढणार, मोर्चात सुजय विखे देखील होणार सहभागी। सुजय विखेंनी निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, सत्यजित तांबे यांची एक्सपोस्ट। संगमनेरमधील धांदरफळ गावात सुजय विखेंचे युवा संकल्प मेळाव्याचे बॅनर थोरात यांनी यांच्या समर्थकांनी फाडले, थोरात समर्थकांकडून वक्तव्याच्या निषेधार्थ धांदरफळ गावामध्ये बंद। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, खडकवासल्यातून सचिन दोडके, बीडमधून संदीप क्षीरसागर यांना संधी। शरद पवार आणि सुप्रिया सुळे मनानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, अमोल मिटकरी यांचं वक्तव्य। शरद पवारांनी जाहीर केलेले अनेक उमेदवार आयात, मिटकरींची टीका। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या संपत्तीत 5 वर्षात 13 पटीनं वाढ, शिरसाटांची स्थावर संपत्ती 2024 19.65 कोटी रुपये, तर शिरसाटांकडे 1.26 कोटी रुपयांची रोख रक्कम। अंधेरी पूर्व मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकिटावर मुरजी पटेल लढणार, तर कलिना या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढणार। महाविकास आघाडीमध्ये अणुशक्तीनगर समाजवादी पक्षाला देण्याच्या हालचाली सुरू, समाजवादी पार्टीला जागा सोडण्यास शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध, समाजवादी पार्टीकडून युवक प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद उमेदवार असण्याची शक्यता।
अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये रवी राठी यांचा भाजपमध्ये प्रवेश. राठींच्या प्रवेशानंतर मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते नाराज. विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांकडून घोषणा. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या नाराजीची पक्षश्रेष्ठींकडून दखल. दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसलाच मिळणार. प्रणिती शिंदे यांचा शहराध्यक्षांना निरोप. तर जर ही जागा मिळाली नाही तर एकला चलोरेची भूमिका घेणार असल्याचं मानेंनी केलं स्पष्ट. निवडणुकीच्या काळामध्ये शस्त्रांचा गैरवापर टाळण्यासाठी संभाजीनगरमध्ये परवानाधारकांची शस्त्र जमा करून घेण्याची प्रक्रिया. सुमारे 95% शस्त्र आतापर्यंत पोलीस ठाण्यात जमा. नांदेडच्या मुखेडमध्ये आमदार तुषार राठोड यांना करावा लागला गावकऱ्यांच्या आरोपाचा सामना. गावामध्ये रस्ता नाही, पाणी नाही अशी अवस्था असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तुषार राठोड यांना लावलं पिटाळं. मुंबई महानगरपालिकेमध्ये अंधेरीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एक खिडकी योजना योजनेमुळे एकाच ठिकाणी उमेदवारांना मिळणार सर्व परवानग्या. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवरती उद्या मेगा ब्लॉक. ब्लॉक कालावधीमध्ये अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल या धीम्या मार्गावरती वळवण्यात येणार. उद्या हार्बर मार्गावरती वाशी ते पनवेल स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक. परिणामी ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी ते पनवेल मार्गावरती लोकल सेवा रद्द. उद्या पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकाच्या दरम्यान ब्लॉक. अप आणि डाऊन जलद मार्गावरती लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार. दिवाळीसाठी एसटी महामंडळाकडून आजपासून विशेष सुविधा. आजपासून 18 नोव्हेंबरपर्यंत दररोज लांब पल्ल्याच्या 500 बसेस सोडण्यात येणार. बेकायदेशीर फटाके विक्री करणाऱ्यांवरती कारवाई होणार. सर्व वॉर्डकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम नेमून ही कारवाई करण्यात येणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.